रत्नागिरीमधल्या दुर्घटनेकडे. रत्नागिरीमध्ये दापोली तालुक्यातल्या दाभोळमध्ये टेमकरवाडीत 3 घरांवर दरड कोसळली आहे. 4 माणसं दरडीखाली गाडी गेल्याची भीती आहे. दरड हटवण्याच्या कामाला आता वेग आला खरा, पण अजूनही 4 जण बेपत्ता आहेत. रात्री साधारण 1 सुमाराला ही घटना घडली. सततच्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये मोठा अडथळा येतोय. कोकणामध्ये 4 दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू आहे. येत्या 24 तासामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हा भाग इतका दुर्गम आहे की घटनास्थळी उपकरणं पोहोचायला सकाळचे 8 वाजले आणि त्यामुळे आता मदत कार्य सुरू असलं तरी लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोकणात गेल्या 4-5 दिवस पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी डोंगर खसण्याचे प्रकार जे आहेत ते पाहायला मिळतात. असाच एक प्रकार जो आहे तो दापोलीच्या दाभोळ या गावामध्ये झाला आहे. टेमकरवाडी हा भाग आहे. या भागामध्ये जो आहे तो अख्खा डोंगरचा डोंगर काल रात्री जो आहे तो खाली आला आणि ह्याच्यामध्ये 3 घरं जे आहेत ती गाडली गेल्याचं बोललं जातं. याच्यामध्ये एकूण 4 माणसं असल्याचं सांगितलं जातं. मात्र अद्यापही नेमकी माणसांची संख्या किती आहे अजून कळलेलं नाही आहे. प्रशासनाकडनं जी आहे ती मदत सध्या केली जाते. खरं तर इथे या ठिकाणी जिल्हा प्रशासनाची टीम जी आहे ती दाखल झाली आणि JCB च्या साह्याने या ठिकाणी मातीचा ढिगारा काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. इथे जे प्रत्यक्ष पहिल्यांदा ज्यावेळी ते स्थानिक ज्यावेळी दाखल झाले होते आणि त्यांनी मदतीच करायला ज्या इथे पहिल्यांदा सुरुवात केली होती. या ठिकाणी झाडं मोठ्या प्रमाणात उन्मळून पडले आहेत. आपल्यासोबत असेच काही स्थानिक आहेत की ज्यांनी या ठिकाणी मदत केली होती. नेमका काय प्रकार घडला होता आणि तुम्हाला कधी कळलं? 3-3:30 सुमारास जेव्हा जोराचा वारा आणखीन पाऊस हा रात्रभर चालूच होता आणि वारा देखील तसाच चालू होता. परंतु ह्या अशा घटना घडत असताना माझा मित्र ताबडतोब मला सांगायला गेला की अशी संजयच्या घराकडे पूर्ण घर बसला म्हणून बघायला गेलं तर मला वाटतं दगडी येऊन बसला. असे दरवर्षी येऊन दगडी बसतात. पण बघायला गेलो तर समोरची तो मला सांगायला लागला दगडी बघतोय तो मित्र मातीचा ढिगारा. मला असं वाटलं की दोन्ही घरं गेलेत. म्हटलं हे माडकांचं घर आम्ही वाचू कारण का त्या भागाला जाणार नाही म्हणून बघायला गेलो तर काहीच चान्सच नव्हता. मग आम्ही वाचवू शकलो नाही. दुर्दैवी गोष्ट वाचवू शकलो नाही कारण का आम्हाला ती इच्छा होती की आम्ही जाऊन तिथे वाचवू शकलो असतो. पण काळोख रात्र असल्यामुळे काहीच करू शकलो नाही आणि ह्या अशी पूर्ण झाडी त्या ठिकाणी झाल्यामुळे आम्ही लगेच आमच्या मित्रांनी जाऊन कंपनीतून JCP आणला. जिल्हा प्रशासनाची टीम ज्या ठिकाणी या ठिकाणी 8:30 दरम्यान दाखल झाली आणि त्यांनी आता मदतीला जो आहे तो सुरुवात केली आहे. या ठिकाणी ढिगार उपसण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि अजूनही या ठिकाणी 6 माणसं या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. व्हिडिओने दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, दाभोळ, दापोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.